जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण जो व्हिडिओवरती आपले स्वतःचे लोगो टाकतो त्यावरती आपण बनवणार आहे कारण खूप साऱ्या लोकांची डिमांड येत होती की नवीन काही तर लोगो शिकवा कारण आपला जो ओल्ड लोगो आहे तो खूप दिवसापासून आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवल्यानंतर फायनली आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदा एकदम असा वेगळा लोगो बनवणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे आजचा व्हिडिओ आपण पिकसल ॲप ॲप्लिकेशनमधून लोगो कसा करायचं ते बघणार आहोत तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉन्ट आणि पीएनजीस जे म्हणजे लोगोचे पीएनजी दिलेले आहेत तर ते आयकनचे जी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल त्यासाठी क्रोमोज डॉन पी क्रिएशन वायटी डॉट कॉम हे आपली ऑफिशियल वेबसाईट सर्च करून त्यावरून तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो टेलिग्राम जॉईन केला नसेल तरी टेलिग्राम जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर मित्रांनो चला जराही नवे घाल होता आपण आपल्या चिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिक्सल ॲप ॲप्लिकेशन स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे तर पिक्सल ॲप ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सुरुवातीला इंटरफेस बघायला भेटणार आहे जर तुम्हाला लोगो एडिट करायचं असेल तर तुम्ही ते इमेज साईजवरती जायचं आहे याची विडथ जी आहे ती तर तुम्ही या ठिकाणी एक हजार ठेवायचे ओके तर तर आपण या ठिकाणी एक हजार करून घेऊया आणि हाईट जी आहे ती इथून आपण चारशे करायचे ओके okay? म्हणजे या टाईपमध्ये होईल आणि यात तुम्हाला लोगो व्यवस्थित अगदी करता येईल त्यानंतर त्या वरती, वरती टच करायचं आहे या ठिकाणी फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला जे मी लोगो दिलेले आहेत तर ते लोगो तुम्ही घेऊ शकता ओके तर या ठिकाणी मी जे तुम्हाला लोगो दिलेले आहेत त्यातील लोगो कुठलाही एक तुम्ही घेऊ शकता तर सध्या आपण जो आहे तो सुरुवातीला युट्यूबचा लोगो घेणार आहोत तर या ठिकाणी युट्यूबचा लोगो जो आहे तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा युट्यूब लोगो सिलेक्ट केल्यानंतर या टाईपमध्ये तुम्हाला दिसेल तर तो थोडासा लहान करून आपण घेणार आहोत तर इतका आपण हा लहान करून घ्यायचा आहे ओके okay, हा नंतर आपल्याला थोडा लहान दिसणार आहे आत्ता हा तुम्हाला मोठा दिसावा यासाठी मी ती साईज घेतलेली आहे तर या टाईपमध्ये हा लोगो आपण ॲड करून घ्यायचा आहे या लोगोवरती टच करून इथं तुम्हाला रिलेटेड पु, रिलेटिव रिलेटिव्ह पोझिशन जे आहे त्यात तुम्ही हा जो ऑप्शन आहे यावरती टच करून बरोबर सेंटरला करून घेऊ शकता ओके okay? त्याच्यानंतर प्लसवरती टच करायचं टेक्स्टवरती जाऊन या ठिकाणी जो टेक्स्ट आहे आपल्या चॅनलचं नाव ते आपण या ठिकाणी टाईप करायचं तर या ठिकाणी मी चॅनलचं नाव जे आहे ते स टाईप करून घेतो ओके तर या टाईपमध्ये बघू शकता तुम्ही चॅनलचं नाव आपण टाईप केलेलं आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे त्याच्यानंतर हा जो लोगो आहे या लोगोवरती आहे ए एव... इथं ऑप्शन खाली भेटेल तर ए वरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला फॉन्ट ऑप्शन दिसेल फॉन्टवरती जाऊन या ठिकाणी माय फॉन्टवरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला वरती दोन ऑप्शन आहेत एक प्लस टी आहे आणि एक प्लस फोल्डर आहे तर या ठिकाणी तुम्ही प्लस टी किंवा प्लस फोल्डर कुठलाही ॲड करू शकता तर मी प्लस टी करतो बिकॉज आपल्याला एकच फॉन्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा जर तुम्हाला फॉन्टचे पूर्ण फोल्डर सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही प्लस फॉन्ट घेऊ शकता जर प्लस फोल्डर मी घेतो जो तुम्ही ज्या फोल्डरमध्ये तुमचा फॉन्ट डाउनलोड झाला असेल जो मी तुम्हाला दिलेला आहे तर तो फॉन्ट तुम्ही त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि या टाईपमध्ये असा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे ॲड सिलेक्टेडवरती टच केल्यानंतर तो फॉन्ट तुमच्या म्हणजे हा जो फॉन्ट सेक्शन आहे यामध्ये ॲड होऊन जाईल तर हा ॲड झाल्यानंतर फॉन्ट जो आहे तो तुम्हाला काहीसा प्रकारे दिसणार आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी हा बघू शकता एस पी क्रिएशन हा जो फॉन्ट आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर हा थोडा आपण झूम करून घ्यायचा आहे ओके झूम केल्यानंतर या टाईपमध्ये दिसेल हा थोडा लहान करू आपण आणि त्यानंतर हा हो व्यवस्थित आपण हा सेट करून घेऊ ओके तर या टाईपमध्ये असा हा फॉन्ट आपण घेतलेला आहे याच्यानंतर मित्रांनो हा जो फॉन्ट आहे याला तुम्ही जर हवा असेल तर स्टोक देऊ शकता ब्लॅक कलरचा आणि जरी नाही दिला तरी देखील चालेल तरी मी ब्लॅकचा स्टोक दिलेला आहे एक छोटासा ओके okay? या टाईपमध्ये हा आपला लोगो झालेला आहे आता यानंतर मित्रांनो हा जो लोगो आहे हा आपल्याला विडोवरती लावण्यासाठी ट्रान्सपरंट करावा लागतो तर इथं तुम्हाला एक चार नंबरला ऑप्शन भेटतोय यावरती टच करून ट्रान्सपरंटवरती जर तुम्ही टच केलं तर तुमचा बॅकग्राऊंड पूर्ण इरेज होऊन जाईल त्याच्यानंतर वरती तीन डॉटवरती टच करायचा आहे एक्सपोर्ट इमेजवरती टच करायचं आहे या ठिकाणी डायमेन्शन जे आहे ते तर कस्टमाइड इथं तुम्ही अल्ट्रा करायचं आहे ओके आणि त्यानंतर सेव्ह टू गॅलरीवरती टच करायचा हा जो फॉन्ट आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल ओके okay? आता मित्रांनो हा झाला युट्यूबचा या ठिकाणी तुम्हाला इंस्टाग्रामचं वगैरे ॲड करायचं सिम्पली हा जो लोगो आहे हा तुम्ही इथून डिलीटवरती टच करून डिलीट करायचं आहे प्लसवरती जायचं आहे फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यानंतर हे तुम्हाला फॉन्ट म्हणजे हे आयकन जे आहे ते तुम्हाला दिसणार आहे सोशल मीडियाचे आयकन यातील तुम्ही कुठलाही एक सिलेक्ट करू शकता आता समजा तुम्हाला इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामचं बनवायचं असेल तर त्या टेलिग्रामचं असेल तर टेलिग्रामचं आयकन तुम्ही या ठिकाणी असं क्रॉप करून घ्यायचं आहे बरोबर क्रॉप केल्यानंतर सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्ही जो आहे तो रिलेटिव्ह साईजमधून याची साईज कमी जास्त करू शकता ओके तर या टाईपमध्ये इथं असे आपण साईज सिलेक्ट केलेले त्यानंतर दे इथून देखील हा मागाप्रमाणे एक्सपोर्ट करून घ्यायचा या टाईपमध्ये तुम्ही करू शकता ओके आता मित्रांनो हा फॉन्ट जो आपण एडिट केलेला आहे हा आपण ॲड कसा करायचा व्हिडिओवरती तर सिंपली मी अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला दाखवून देतो अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये आपण कुठला एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे ओके आणि व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर सिंपली जे आहे तिथं प्लसवरती तुम्ही टच करायचं ज्या ठिकाणी इमेज आहे तिथे मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला परफेक्टली दिसेल हा जो आपण आता लोगो एडिट केलेला आहे हा लोगो आपण यावरती ॲड करून घेणार आहोत तर बघू शकता हा लोगो एकदम इझिली या टाईपमध्ये तुमच्या व्हिडिओवरती ॲड होऊन जाईल आणि त्यानंतर मित्रांनो याची एक खासियत तुम्हाला सांगतो हा लोगो आपला व्हाईट कलरचा आहे त्यामुळे याला जर तुम्ही जे आहे ते ब्लेंडिंग अँड अपॅसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले इफेक्ट दिला तर हा लोगो एकदम खास दिसणार आहे इथं तुम्ही बघू शकता तर हा लोगोचा जितका कलर तुमचा बदलेल इमेजचा त्या टाईपमध्ये हा लोगो तुमचा एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे ओके बघू शकता यामध्ये तर या या टाईपमध्ये हा लोगो जो आहे तुमचा एकदम खास दिसणार आहे तुम्ही जर ओव्हरले करायला इच्छुक असाल तर म्हणजे काय हिडन टाईप लोगो राहील ज्यावेळी ब्लॅक कलर येईल व्हिडिओमध्ये त्यावेळी आपला लोगो दिसणार नाही या टाईपमध्ये बघू शकता तुम्ही आणि ज्यावेळी कलर थोडेफार येतील त्यावेळी लोगो एकदम कडक दिसेल या टाईपमध्ये मित्रांनो हा लोगो देखील तुम्ही ॲड करू शकता तुमच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये ओके तर मित्रांनो आज चिडोमध्ये इतकंच होता आज चेडू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र